तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सर स्वागत आहे. दिग्विजय तरुण टीचिंग तुमचं सर स्वागत करत आहे. तर आज आपण जो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, ट्रिग्नोमेट्रिक जो धडा आहे त्रिकोणमिती, त्याची जी 0 degree, 30 degree, 40 degree, 60 degree, 90 degree याच्या किमती ज्या असतात, ज्या अँगल असतात, त्याची ज्या किमती असतात, रेशोज असतात, ते कशी लक्षात ठेवायचे याचे काही ट्रिक्स आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, हे जी 0 degree आहे त्याच्यावर 0 लिहायचा. इथे बघा, हा जो 0 degree दिलेला आहे त्याच्यावर 0 लिहायचा. 30 degree वर 1, इथे 2, इथे 3, इथे 4 लिहायचा. मग नंतर काय करायचं, त्याला सगळ्याला 4 भागायचं. कितीनं? 4 भागायचं. 1/4, 2/4, 3/4, 4/4. नंतर काय करायचं, त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे काय वर्गमूळ घ्यायचं. हे याचं वर्गमूळ घेतलं, त्यानंतर याचं वर्गमूळ घेतलं, याचं वर्गमूळ घेतलं, याचं वर्गमूळ घेतलं. आता वर्गमूळ घेतल्यावर त्याचं जे उत्तर येईल ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. बघा, आता बघा, 4 वर्गमूळ काय येतं, 2, आणि 0 वर्गमूळ काय येतं, 0. म्हणजे आता 2 जर 0 भागलं तर उत्तर येणार आहे का, नाही. म्हणजे काय येईल उत्तर, 0. मग काय लिहिली आपली व्हॅल्यू, साईन 0 degree = 0. आता बघा, 1 दशांश तसा राहणार, 1 काय वर्ग काही निघत नाही, त्यामुळे काय होईल, हा जो 1 दिलेला आहे तो जशास तसा राहील. 1 लिहिला, त्यानंतर 4 वर्गमूळ काय, स्क्वेअर रूट 2. ही झाली याची साईन 30 व्हॅल्यू. त्यानंतर बघा, 2 1 2, 2 2 4, म्हणजे काय झालं, आता हे 1 जशाल तसे 2 अंडर रूट 2, 2 स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला, म्हणजे अंडर रूट 2 येणार. त्यानंतर 3 भाग जातो का, नाही, म्हणजे अंडर रूट 3 येणार. आणि 4 वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट किती आहे, 2. हे झालं याचं उत्तर. त्यानंतर 4 1 4, 4 1 4, याचं 1 स्क्वेअर रूट 1. हे झालं अशा प्रकारे याचं उत्तर. आता नंतर काय करायचं, हे जे दिलेले आहेत ना, हे असे इकून, म्हणजे हे जे दिलेले आहेत, 1 हा जो 1 जो दिलेला आहे ना, हा हा 1 किती लिहायचा, म्हणजे उलट लिहायचं, तिकून सुरुवात करायची. आता 1 लिहिला, त्यानंतर अंडर रूट 3/2 इकडे लिहायचं, तिकडचं इकून सुरुवात करायची अशी. नंतर 1/√2 जागच्या जागेवर राहील, त्यानंतर 1/2 आणि 0. त्यानंतर काय करायचा, नंतर याचं डिवायडेशन करायचं, यांचा भागाकार करायचा. 0/1 0, याचं काय, 0. त्यानंतर हे बघा, ह्या दोघा जर भागाकार केला, हे 2 कॅन्सल होतील. त्यानंतर काय राहील याची व्हॅल्यू, 1/√3. बघा, आता याच्यातले 2 आणि हे 2 हे कॅन्सल होती, म्हणजे इथं काय राहील, फक्त 1/1 1/1 म्हणजे काय, 1. त्यानंतर बघा, हे 2 हे 2 काय होतील, कॅन्सल होतील, 3/1 राहतील. म्हणजे 3/1 लिहिले काय, किंवा 3 लिहिले काय, सारखेच. 0 जर कोणत्याही संख्येला भागलं, 1 आता हे 1 जर हा इथे असला असता आणि इथे 0 असला असता तर त्याचं 0 उत्तर आलं असतं. पण हा 0 जर कोणत्याही संख्येला भागलं तर उत्तर काय येतं, अनडिफाईन्ड, म्हणजे इन्फिनिटीचं हे चिन्ह द्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, टॅन, आता कॉट राहील आपलं, कॉट, कोसेक आणि सेक, याचं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. अशाच काही ट्रिक्स तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. तुम्हाला जर व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कॉट, टॅन आणि कोसेक यांचा काही वापर करणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतात, म्हणजे साईन थीटा = कोसेक, 1/cosec θ, त्याची पण आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत, टिप्स पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.